काय मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावावा. मूळ क्रियापदाच्या अगोदर जे आलेले टू ते काढून टाकावे. नियम वाक्यात जरी आले असेल तर काढून टाकायचं आणि आय एन जी प्रत्यय लावायचा. गिव अप टू गॅम्बल, टू शब्द आलेला आहे, गॅम्बल मूळ क्रियापद आलेलं आहे, त्याच्या शेवटी आलेलं आहे ई. ई हे आपल्याला काढून टाकायचं. ही गेव अप गॅम्बलिंग, इथलं ई काढून गॅम्बल या व्हीवनच्या अगोदर काय आलेलं, काय आलं टू, हे आपण काढून टाकलेलं. आय ईचा नियम, आय ई आला असेल तर काय करायचं, काढून टाकून काय लिहायचं, वाय लिहायचं. एक्झाम्पल बघा, टू डाय इज बेटर दॅन सरेंडर. टू आर पहिल्यांदा काढून टाकायचंय, त्याच्यानंतर डायमध्ये बघा आय ई आलेलं आहे. आय ई, आय ई आपण काढून टाकलं, त्या ठिकाणी काय लिहिलं, वाय लिहिलं, म्हणून इथं आलं उत्तर आलं डाईंग इज बेटर दॅन सरेंडर. बघा व्यंजन स्वर आणि व्यंजन, डब्ल्यू हे काय व्यंजन आहे, आय हे काय स्वर आहे, यम हे काय व्यंजन आहे, अशी रचना आल्यामुळं शेवटचं जे अक्षर होतं यम हे काय झालेलं आहे, डबल झालेलं आहे. त्याचं एक्झाम्पल बघा, टीच हिम टू स्विम, वी वन आलेलं आहे, टू आलेलं आहे, टू काढून टाकलं,